SPN न्यूज, आवाज नाशिकचा. मित्रांनो सप्रेम नमस्कार, SPN न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. एकच मिशन मराठा आरक्षण. मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे सकल मराठा समाज व सातपूरकरांतर्फे जोरदार स्वागत. सविस्तर वृत्त असे, आज सकाळी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मनोज जरांगे पाटील यांची शेनीत तालुका इगतपुरी या ठिकाणी सभा असल्या कारणाने त्यांचे सातपूर येथील सकल मराठा समाजाच्या वतीने 51 फुटी पुष्पहार अर्पण करून जंगी स्वागत करण्यात आले. त्यांच्या स्वागतासाठी शेकडो समाज बांधवांनी हजेरी लावली होती. आज सकाळी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं भव्यदिव्य स्वागत सातपूरकरांच्या वतीने करण्यात आलं. आज पपाया नर्सरी परिसरात हे स्वागत करण्यात आलं होतं. दरम्यान जरांगे पाटील यांनी उपस्थित बांधवांशी संवाद देखील यावेळी साधला. या प्रसंगी एकच मिशन मराठा आरक्षण, एक मराठा लाख मराठा या घोषणेंनी परिसर दणाणून सोडला होता. दरम्यान सातपूरकरांसह सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. तसेच या प्रसंगी सातपूरकरांनी आपले मनोगत व्यक्त करीत अधिक माहिती दिली. सातपूर शहराची खासियत हे व ज्यावेळेस पण सुखाचा कार्यक्रम असो किंवा दुःख असो काही, तर सर्व सातपूरकर एकत्र येतात. आणि आज ज्या पद्धतीने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्र त्यांचे दौरे चालू आहे आणि आज त्यांचं सातपूर पुण्यनगरीत ज्या पद्धतीने स्वागत करण्याचा योग सातपूरकरांच्या नशिबे आला, तर त्या पद्धतीने सातपूरकरांनी त्या सुवर्णक्षणाचा आज आनंद घेतला. त्यामुळं ज्या व्यक्तीला पूर्ण महाराष्ट्र आज डोक्यावर घेऊन नाचतोय त्या व्यक्तीला आज सातपूरकरांनी सातपूरमध्ये येण्याचा योग आला आणि सातपूरकरांनी त्या गोष्टीचा आणि शिवजन्मोत्सव समितीने त्या व्यक्तीला आज तन मन धनापासून त्या व्यक्तीचं मनापासून स्वागत केलेलं आहे इथे. SPN न्यूजसाठी प्रतिनिधी मुजम्मिल सय्यद. सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे, त्याचं नाव आहे SPN न्यूज, आवाज नाशिकचा. आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.